Let's go!
Jan. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले पिशव त्या देवाच्या चरणी, ज्या देवानं मला ही दुनिया दाखवली, ते माझे मायबाप, आणि या कलाक्षेत्रामध्ये मला शाहीर म्हणून घडवलं, ते माझे शाहीर आदरणीय गुरुवर्य शाहीर नारायण देवबाई यांना शाहीर मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आई माऊली या तेरण गावची ग्रामदैवत आई जुबाद
Thank you.
Thank you.
गाण्याला सुरुवात करतोय सुंदर शायरांनी गण सुंदर गायला. थोड्याच दिवसामध्ये श्रींचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे, त्यावरती विषय शायरांनी सुंदर या ठिकाणी गण गायला. साधा सोपा आणि सरळ गण किंवा गातो या ठिकाणी, बघा लक्ष असं म्हणायचंही काय. Oh,
एकदा यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. नाच मंडळ आभारी आहोत.
या सर्व पक्षीदात्यांचे आम्ही शैली स्वप्नील बाईंग सह जुगदेव नृत्य कलाबद्दल बाईंगवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आम्ही तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद. स्तवन आणि गण झालेला आहे. गवळणीला सुरुवात करण्यापूर्वी शायरांनीची गवळण गायली होती. शाहीर म्हणे कार्यक्रमाला सुरुवात ही गवळणीपासून होते आणि ती मंडळी करतात. बुवा रंगमंचावर जेव्हा आपण शाहीर म्हणून उभा असतो गवळणीला सुरुवात शाहीर करतो. गवळणीला सुरुवात शाहीर करतो, मंडळी करत नाही. मंडळी ऐकायला आलेले असतात. असो जास्त काय बोलणार नाही कारण वेळेअभावी गवळीला सुरुवात करते बुवा. राधा आणि कृष्णाचं जे नातं आहे प्रेमाचं ते अतूट आहे, त्याचा गैरफायदा म्हणून गवळणमध्ये काहीतरी शब्दरचना नाही. ज्या वेळेला मधुर सोडून काना द्वारकेत निघून गेले त्यानंतर राधा आणि कृष्णाची भेट ही वैकुंठ धामामध्ये झाली आणि त्यामध्ये त्या दोघांमध्ये जो संवाद झाला तो माझ्या गवळणीतून मांडतोय. विषय प्रेमाचा आशय प्रेमाचा बुवा नक्कीच या वर्णात या अपेक्षा आहे कारण दरवर्षी या रंगमंचावरती भरतबुवा गराडे यांचे कार्यक्रम होत असतात. मागून येतील नक्कीच, शंकाच नाही. म्हणायचं काय बघा, गवळीला सुरुवात होते बुवा लक्ष असेल. तुझा होतो असा
माजरी श्वासाने ध्यासाने वसली तू अंतरी. Thank you.
रवींद्र कुंभार हॅलो हॅलो लाईव्ह स्केच काढणार आहे शाहिरी मुद्रा करतो तवन गण आणि गवळण झालेले आहे शाहिरी म्हणतात हॅलो तुमच्या सुदामांना घेऊन या बुवा तुमच्या गवळणींना पण येऊन या त्याशिवाय तुमच्या सवंगड्यांना माझ्या येणार नाही नाही गवळणी पाहिजे गवळणी तर सवंगड्यांना आणायला मजा येते सवंगड्यांना पण सोबत कोणतरी पाहिजे की नाही म्हणायचंय काय बघा जास्त काय बोलणार नाही प्रश्न जो शाहिरांनी आम्हाला विचारला होता आमच्या प्रश्नाची प्रत आम्ही शाहिरांना लेखी स्वरूपात दिलेली आहे आमचा प्रश्न असा आहे बघा शाहिरांनी आमचा प्रश्न लेखी स्वरूपात दिला आहे रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आमचा प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतोय बघा कोणताही जप तप उपाय न करता कोणताही जप तप उपाय न करता मशागत न करता शेतीत धान्य पेरले आकाशात ढग प्रकट न होता रत्नांचा पाऊस पडला असा तो एक वीर होऊन गेला त्या वीराचे नाव काय त्या युग पुरुषाचे नाव काय शास्त्राधारी अपेक्षित बुवा शाहिरांचा जो प्रश्न आहे बघा सारीपाठ खेळत असताना पार्वतीने कोणता व कितवा अवतार घेतला जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं आणि माझ्या गुरुवर यांच्या आदेशानं तुमच्या प्रश्नाचं उत्तर या रंगमंचावर फोडतोय पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या व म्हणायचंय काय बघा वा ग्रंथ अनेक आहेत ग्रंथाचे लेखक अनेक आहेत माझ्या वाचनात जे मला मिळालं ते तुमच्या समोर ठेवतोय आणि खरोखरच बुवा वाचक गुरुचे वाचक शिष्य असाल तर उत्तर पटलं पाहिजे जे माझ्या वाचनातून गेलंय म्हणायचं काय बघा सारीपाठ खेळताना पार्वतीने आधी माया मूळ रूप पार्वती हेच रूप आहे आणि हे रूप व दुसरं आहे पार्वती हे रूप आहे आदिमाया कारण शिवशंकरांचा विवाह पहिला एक झालेला होता थोडक्यात सांगते बघा शिवशंकर यांनी दक्षराजाची कन्या दक्षायणीच्या सोबत विवाह केला दक्षायणीचं नाव हे सती तिला सतीही म्हणतात राजा दक्षाने जो यज्ञ मांडला त्या यज्ञामध्ये शिवशंकरांना आमंत्रित केलं त्या आमंत्रित केल्यानंतर शिवशंकरांचा त्या ठिकाणी अपमान केला राजा दक्षांनी आणि याचा राग त्या सतीला त्या दक्षिणीला आला आणि तिने अग्नीत आपला देहत्याग केला ती पहिली पत्नी शिवशंकरांची सती आणि दुसरी पार्वती कारण पार्वती ही शिवशंकरांची लहानपणापासून मोठी भक्त होती आणि नारद मुनींची भविष्यवाणी होती की पार्वतीचं लग्न हे शिवशंकरांसोबतच होईल वेदाभावी जास्त सांगाश मांडणार नाही मुळा पार्वती हे रूप आहे आणि हे रूप व दुसरं आहे माझ्या प्रश्नापत्राला सुरुवात करतोय म्हणायचंय काय बघा शायराने जो प्रश्नपद गायलं सुंदर गायलं काय देते बुवा तुमच्या प्रश्नपदाची म्हणतोय काय बघा जिंदगी इम्तिहान लेती है असो म्हणायचं काय बघा सोडना चमचांना सोडना मोडूया रणी तोडूया रणी मोडूया रणी
याची खोडना सोडना चमचान सोडना। दिले किंवा माझ्या प्रश्नपदाकडे बोलतोय म्हणायचंय बघा जवळ जवळ माझ्या प्रश्नाचं उत्तर हे माझ्या प्रश्नपदातच आहे ज्ञाने आहात नक्की शोधाल अशी अपेक्षा आहे। प्रश्नपदाला सुरुवात करतोय म्हणायचं काय उठा भले भले पंडित उठायचं मुळा उठायचं म्हणायचंय काय उठा भले भले पंडित माझ्या प्रश्नाचे गणित गुरु मार्गा समजून घ्यावा बाप जी गुरु गुरु मार्गा समजून घ्यावा तव महिमा शिवाचा गावा कोण होता युग पुरुष कोणता तो राजा सवाल हा माझा तुझ्यावर सवाल हा माझा। वन टू थ्री स्टार्ट। झुंजार तांबेवाडी क्रिकेट संघ 500 रुपयाचं
भारतरत्न पारितोषिक आलेले आहे. सानवी आणि स्वरूपा संदेश घाडी यांच्याकडून 101 रुपये. नारायण बाई, सुरेश बाई, नितीन बाई, संतोष बाई आणि शुभम बाई यांच्याकडून 501 रुपये. गणपत चौले 201 रुपये. शंकर घुमे 201. भूपंचक्रोशी नित्यम 11 आणि आयुष 11 नरेश लाकण यांच्याकडून 501 रुपये. या सर्व बक्षीसदात्यांची शाहीर स्वप्नीलबाई ऋणी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दुसऱ्या फेरीसाठी शाहिरींना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.